आपण ज्या वेळेस म्हणतो की प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं, तर प्रेम कोणाचं सेम नसतं. आपल्याला तर संविधानिक अधिकार आहे प्रेम करण्याचा, त्याच्यामुळे घाबरायचं काहीच कारण नसतं. आणि आता आपण नुकतंच बघितलं तर सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार राज्य सरकारने सुद्धा परिपत्र काढलेलं आहे आणि सांगितलेलं आहे की प्रेम करणाऱ्या जोडप्यांची सुरक्षा करणं हे राज्य सरकारांचं काम आहे. त्याच्यानुसार आता गव्हर्नमेंट तर जी काही आंतरजातीय विवाह करणारी जी जोडपी आहे त्यांच्यासाठी सुरक्षागृह सुद्धा उभारणार आहेत. भारतासारख्या ठिकाणी अशा बऱ्याच ठिकाणी प्रेम केलं, प्रेम विवाह केला, जाती वेगळ्या होत्या, धर्म वेगळे होते, म्हणून पालकांनी त्यांचे खून केलेले आहेत, ज्याला आपण भारतामध्ये ऑनर किलिंग म्हणतो. पण हे प्रतिष्ठेसाठी कोणाला तरी मारून टाकणं, खरं तर या शब्दालाच आमचा विरोध आहे. प्रेमी युगुलांना यथेच्छ चोप देणाऱ्या, प्रेमविवाहाला या नात्या कारणाने विरोध करणाऱ्या अनेक संघटनांची नावं तुम्ही आजवर ऐकली असतील. मात्र आज अशा एका संघटनेबाबत जाणून घेऊया जे प्रेमी युगुलांना विवाहासाठी मदत करतात. तुम्ही कोणत्या जातीचे आहात, कोणत्या धर्माचे आहात, गरीब आहात की श्रीमंत, असं काहीही न पाहता विवाह इच्छुक प्रेमी युगुलांना राईट टू लव्ह ही संघटना मदत करते. आज व्हॅलेंटाईन डे निमित्ताने जाणून घेऊयात ही संस्था नक्की कशी काम करते. नमस्कार, माझं नाव के अभिजित. खरं तर राईट टू लव्ह ची सुरुवात ही 2015 झाली, पण त्याच्या आधी 2012 मध्ये माझं स्वतःच प्रेम प्रकरण होतं आणि केवळ फक्त जातीमुळं समोरच्या व्यक्तीनी नकार दिला ऐनवेळेस आणि ते सगळं स्टॉप झालं. आणि खरं तर आम्ही कॉलेजला असल्यापासूनही आमच्या मित्रमंडळी ज्या आहेत, मुलं मुली आहेत, त्यांची जी प्रेम प्रकरण आहेत ते आम्ही बघत आलेलो होतो. आणि त्यांच्या प्रेम प्रकरणामध्ये ज्या काही अडचणी येतात, मग त्याच्यामध्ये जातीचा मुद्दा आहे, धर्माचा मुद्दा आहे, वर्गाचा मुद्दा आहे, म्हणजे ज्याला आपण गरीब श्रीमंती म्हणतो, किंवा मग पालकांचं अशी भूमिका असते की मुलांनी परस्पर निर्णय घेऊ नये लग्नासारख्या गोष्टीचा, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही कॉलेजला असल्यापासून बघत आलो होतो. त्याच्यामुळं 2012 माझ्या स्वतःच्या अनुभवातून मी एक काम केलं की फेसबुकच्या माध्यमातून आम्ही आंतरजातीय आंतरधर्मीय समाज चळवळ, समाज परिवर्तन चळवळ नावाचा एक ग्रुप चालू केला. तो ग्रुप चालू करण्यापाठीमागचा आमचा उद्देश हाच होता की जे प्रेम करणारी जोडपी आहेत, प्रेम करणारे जे काही युवक आहेत, त्या युवकांना या फेसबुक ग्रुपच्या माध्यमातून वेळोवेळी आपण काही प्रेमाबद्दलचे काही कोट्स असतील, महापुरुषांचे जे काही विचार असतील, जगभरातल्या महापुरुषांनी प्रेमाबद्दल काय स्टेटमेंट केलेले आहेत, भारतीय संविधान आपल्याला प्रेमाबद्दल काय सांगतं, आपल्याला तो कुठल्या अधिकाराखाली तो अधिकार मिळतो प्रेम करण्याचा, या सगळ्या गोष्टी आम्ही त्या फेसबुक ग्रुपच्या माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत पोहोचवत आलेलो होतो. आपण त्याला म्हणू शकतो की हे संपूर्ण व्हॉलंटरी बेस काम आमचं चालतं. आणि फक्त महाराष्ट्रच नाही तर गुजरात असेल, राजस्थान असेल, पंजाब असेल, हरियाणा असेल, युपी असेल, मध्य प्रदेश असेल, या भागातले सुद्धा आमच्याकडे फोन येत आहेत. मला जे अनुभव आलेत ते इतरांना कुणाला येऊ नये, कुणी चुकीचा निर्णय घेऊ नये. प्रेम करताना जसं आपण प्रेम करतो इन्स्टंट प्रेम होतं, जपून प्रेम करावं लागतं आणि त्या प्रेमातले ज्या काही बारीक सारीक गोष्टी आहेत त्या विचारात घेऊन पुढची पावलं टाकावी लागतात, हे गोष्ट माझ्या लक्षात आली होती. त्याच्यामुळं हे प्रबोधन करण्याच्या दृष्टीने हे आमचं काम 2012 पासून खरं तर चालू झालं होतं. पण 2015 मध्ये अशी गोष्ट घडली की महाराष्ट्रातल्या एका जिल्ह्यामध्ये एका जोडप्याला संस्कृती रक्षणाच्या नावाखाली मारहाण करण्यात आली होती आणि त्या मारहाणीचा व्हिडिओ पूर्ण भारतभर तो व्हायरल झाला होता. पण आम्ही पूर्ण भारतातनं आम्ही पहिल्यांदा त्या घटनेविरुद्ध आवाज उठवला आणि त्यावेळेस गुडलक चौक ते फर्ग्युसनच्या मेन गेटपर्यंत आम्ही एक रॅली काढली. जवळपास पुण्यातले 100-125 तरुण तरुणी त्या रॅलीला सहभागी झाले होते आणि त्या रॅलीला आम्ही राईट टू लव्ह हे नाव दिलं होतं. आणि तेव्हापासून खरं तर राईट टू लव्ह या मुवमेंटची खरं तर सुरुवात झाली. कारण त्यानंतर रॅलीनंतर बरेच जण विचारायला लागले की रॅली पुरतं हे होतं की आता पुढं तुम्ही कंटिन्यू हे काम सुरू ठेवणार आहे. तर मग आम्ही काही समविचारी लोक भेटत गेलो आणि हे काम सातत्याने आम्ही पुढे करायचं म्हणून चालू ठेवलेलं आहे आणि त्याला आता जवळपास 9 वर्ष पूर्ण होत आहेत. जात, धर्म, लिंग, वर्ग विरहित जो काही प्रेम करण्याचा आणि जोडीदार निवडण्याचा जो अधिकार आहे त्याच्यासाठी आम्ही गेल्या 9 वर्षांपासून सातत्याने काम करतोय. आंतरजातीय आंतरधर्मीय विवाहांना प्रोत्साहन देण्यासाठी आमचं काम आहे. दररोज किमान 4 कॉल आम्हाला येत असतात, प्रेम करायचे, प्रेम करतोय, घरातून विरोध आहे, लग्न करायचे, या संदर्भात आम्ही त्या मुला मुलींचं काउन्सिलिंग करण्याचं काम करतो. प्रसंगी ते जर पुण्यासारख्या ठिकाणी जर आसपास असतील तर त्यांना आम्ही प्रत्यक्ष भेटतो, त्यांना समजून घेतो, त्यांना समजून सांगतो आणि त्याच्यानुसार आमचे जे काही प्रश्नावली आहे त्या प्रश्नावलीनुसार आम्ही त्यांना प्रश्न विचारून पुढे काय करता येईल याच्यावर आमचं काम आहे. याशिवाय
गेल्या 9 वर्षांपासून आम्ही जे काही सुप्रीम कोर्टाचे वेळोवेळी जजमेंट दिलेले आहेत प्रेम करण्याचा आणि जोडीदार निवडण्याच्या अधिकारासाठी, ते अधिकार सर्वसामान्य जोडप्यांपर्यंत लोकांपर्यंत कसे पोहोचवता येतील यासाठी आमचा एक अवेअरनेस मोहीम आम्ही वर्षभर चालवत असतो. दरवर्षी जो काही फेब्रुवारी महिन्यात आपण व्हॅलेंटाईन डे साजरा करतो, प्रेमाचा दिवस साजरा करतो, तो प्रेमाचा दिवस आम्ही उत्साहाने पुण्यामध्ये साजरा करत असतो. या कार्यक्रमाला पुण्यातील आसपासच्या शहरातील जे जोडपी असतात ती जोडपी येतात, त्यांचा आम्ही सन्मान करत असतो. कारण या आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय विवाह झालेल्या जोडप्यांचा सन्मान करणं समाजाचा भाग म्हणून आपल्या सगळ्यांचं काम आहे, सरकारचं काम आहे. सरकार असं म्हणतं की आंतरजातीय विवाह झालेल्या जोडप्यांचा सन्मान झाला पाहिजे, त्यांना सरकारच्या वतीने अनुदानही देण्याची उपाययोजना सरकारच्या वतीने केली जाते. त्यासाठी आम्ही असे कुठले कार्यक्रम सरकारच्या वतीने घेतले जात नाहीत, परंतु आम्ही राईट टू लव्हच्या वतीने दरवर्षी असे आंतरजातीय विवाह केलेले जोडपे असतील, आंतरधर्मीय विवाह केलेले जोडपे असतील, त्यांचा जाहीरपणे एक कार्यक्रम घेऊन त्यामध्ये सत्कार करत असतो. याशिवाय गेल्या काही वर्षांपासून आम्ही पिंपरी चिंचवड महानगरपालिका असेल किंवा पुणे महानगरपालिका असेल, या दोन्ही महानगरपालिकेकडे आम्ही शहरांमध्ये, या दोन्ही शहरांमध्ये स्वतंत्र जोडप्यांना बसण्यासाठी त्यांना हक्काचं ठिकाण असावं म्हणून आम्ही कपल गार्डनची मागणी केलेली आहे. ते कपल गार्डन दोन्ही शहरात व्हावं. पुण्याचा विचार केला तर पुण्यामध्ये 110 गार्डन आहेत, ज्याच्यामध्ये नाना नानी पार्क आहे, चिल्ड्रन्स पार्क आहेत, परंतु या शहरांमध्ये प्रेम करणाऱ्यांची संख्या कमी नाही. प्रेम करणारी जोडपी या शहरांमध्ये, या मेट्रो सिटीमध्ये कमी नाहीत, पण या जोडप्यांनी नक्की बसायचं कुठं, त्यांना सुरक्षित बसण्यासाठी वेगळं ठिकाण नाही. म्हणून या दोन्ही महानगरपालिकेच्या आयुक्तांना आम्ही 2018 पासून कपल गार्डन झाले पाहिजेत अशी मागणी करतोय, आणि त्याचा फॉलोअप पण आम्ही वेळोवेळी घेत असतो. खरं तर ही कपल गार्डन झाली पाहिजेत म्हणून पण आम्ही वेळोवेळी जे काही आमचे निवेदन असतील, मागणी असतील, ते वेळोवेळी करत आलेलो आहे. दरवर्षी आम्ही व्हॅलेंटाईन डेच्या अनुषंगानेच या मागण्या आम्ही महानगरपालिकेकडे लावून धरत असतो. नुकतंच एक प्रकरण झालं होतं पुण्यामध्ये, पाषाण तलावाच्या ठिकाणी जी काही जोडपी येतात बसायला, त्या जोडप्यांना बसण्यासाठी बंदी केली होती. तर त्या जोडप्यांना बंदी का तिथं करण्यात आली हा प्रश्न आम्ही महानगरपालिकेला विचारला होता, कारण हे मानवी अधिकारांचं उल्लंघन करणारं काम महानगरपालिकेने केलं होतं आणि आम्ही तसं निवेदन महानगरपालिकेच्या गार्डन विभागाला दिलं होतं. त्यावेळेस तो सकाळी लावलेला बोर्ड संध्याकाळी लगेच काढून टाकला होता. राईट टू लव्हच्या वतीने त्यावेळेस माध्यमांसमोर येऊन आमची भूमिका मांडली होती आणि महानगरपालिकेचं हे काम कसं चुकीचं आहे हे आम्ही त्यांच्या लक्षात आणून दिलं होतं आणि त्यानंतर त्यांनी तो बोर्ड काढून टाकला होता. आम्ही 2015 पासून राईट टू लव्हचं काम करतोय. सुरुवातीच्या काळात आमच्या उपक्रमाचं कौतुक केलं गेलं, पण नंतर बाबा आम्ही राईट टू लव्ह हा शब्द म्हणल्यानंतर प्रेम करण्याच्या अधिकारासाठी आमचा ग्रुप काम करतोय म्हणून जोडपी आम्हाला कॉन्टॅक्ट करायला लागले. तर 2015 पासून आतापर्यंत जवळपास आम्ही 200 आंतरजातीय आणि आंतरधर्मीय लग्न लावून दिलेले आहे. स्वतः आम्ही राईट टू लव्हच्या वतीने पुढाकार घेऊन त्या जोडप्यांना मदत करून, खरं तर प्रेम करण्याचा अधिकार हा भारतातल्या सगळ्या मुला मुलींना आहे. जे आपण म्हणतो की जे सज्ञान आहेत, 18 वर्षाच्या पुढची मुलगी आणि 21 वर्षाच्या पुढचा मुलगा, हा लग्न करण्याचा त्यांना अधिकार आहे. भारतातल्या सगळ्या तरुणाईला प्रेम करण्याचा अधिकार आहे. भले आपला जोडीदार कुठल्याही जाती धर्मातला असला तरी त्यांना तो प्रेम करण्याचा अधिकार आहे. आणि हा अधिकार हा स्वयंघोषित अधिकार नाही, तर हा अधिकार आपल्याला भारतीय संविधान देतं. भारतीय संविधानानुसारच आपण हा आपला अधिकार बजावत असतो. त्यामुळे आमचं असं म्हणणं आहे की जर तुम्ही प्रेम करताय, कुठल्या जाती धर्मात प्रेम करताय, आणि जर तुमच्या लग्नाला विरोध होत असेल, घरच्यांचा विरोध होत असेल, समाजाचा विरोध होत असेल, तर तुम्ही आम्हाला संपर्क करा. आणि अशी जोडपी ज्यावेळेस आम्हाला संपर्क करतात की घरातून विरोध आहे, लग्न केलं तर काय होईल, आमच्या जीवाला धोका तर नाही ना निर्माण होणार, तर त्यांच्या मनातले जे काही असंख्य प्रश्न असतात की लग्न करायचे कशा पद्धतीने करता येऊ शकतं, काय करता येऊ शकतं, तुम्ही आम्हाला मदत करू शकता का, तुम्ही आमचं लग्न लावून देऊ शकता का, त्याच्यामुळे आम्ही जाहीरपणे पुढे येऊन त्या जोडप्यांची लग्न लावून देतो. अर्थात कुठलंही जोडपं आलं तर त्यांचं लग्न लावून देणं हे आमचं खरं तर कामच नाही, परंतु त्यांना तो प्रेम करण्याचा अधिकार आहे आणि प्रेम करण्याचा अधिकार असल्यामुळं ते लग्नही करू शकतात. त्याच्यामुळं त्या पद्धतीने आम्ही सगळ्या प्रोसेस त्यांना समजावून सांगतो, काउन्सिलिंग करतो. आमची एक प्रश्नावली असते, त्या प्रश्नावलीनुसार आम्ही त्यांना प्रश्न विचारतो. सगळ्या गोष्टींची पूर्तता झाल्यानंतर, कागदपत्र असतील, ते दोघंही स्वतःच्या पायावर उभे आहेत का, ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर आम्ही त्यांचं लग्न लावून देण्यासाठी पुढाकार घेतो. आणि 200 लग्नांपैकी जवळपास 20 ते 30 लग्न ही आंतरधर्मीय आहेत आणि बाकीची लग्न ही आंतरजातीय आहेत. त्याच्यामध्ये काही
सजातीय लग्न सुद्धा आहेत जी जातीतल्या जातीत प्रेम आहे म्हणून घरच्यांचा टोकाचा विरोध झालेला आहे अशी सुद्धा जोडपे आमच्याकडे आलेले आहेत. याशिवाय गेल्या 9 वर्षाच्या दरम्यान आम्ही गेल्या 2 वर्षांमध्ये समलिंगी जोडप्यांचं लिव्हिंगचं अग्रीमेंट आम्ही महाराष्ट्रात पहिल्यांदा करून दिलं. नागपूरमधल्या 2 मुली होत्या त्यांनाही प्रेम करण्याचा अधिकार आहे. ज्या जरी त्या समलिंगिक जरी असल्या तरी त्यांना प्रेम करण्याचा अधिकार आहे. आता सुप्रीम कोर्टाने आपल्याला सांगितलं की समलिंगी जी जोडपी आहे त्यांना विवाह करण्याचा अधिकार नाही, म्हणजे ते विवाह करू शकत नाही, पण ते एकत्र राहू शकतात. मग एकत्र राहण्यासाठी काय आहे तर आपल्या भारतामध्ये लिव्ह इन रिलेशनशिपचा सुद्धा कायदा आहे ना. लिव्ह इन रिलेशनशिपच्या कायद्यानुसार अशी पण काही जोडपी आम्हाला विचारतात की आम्हाला लिव्ह इन मध्ये राहायचंय, तुम्ही आम्हाला अग्रीमेंट करून देणार का. अशा सुद्धा केसेस आम्ही हँडल करतो आणि महाराष्ट्रामधल्या पहिल्या समलिंगिक मुलींचं आम्ही पुण्यामध्ये लिव्ह इनचं अग्रीमेंट करून दिलेलं आहे. आणि त्याच्यानंतर गेल्या मागच्या 1-1.5 वर्षापूर्वी पण मुंबईमधल्या 2 मुलींचं सुद्धा आम्ही लिव्ह इनचं अग्रीमेंट करून दिलेलं आहे. आता खरं तर आपण म्हणतो की इश्क आहे तो रिस्क आहे, जिथं प्रेम असतं तिथं थोडीशी रिस्क असणारच. त्याच्यामुळं आपल्याला तर संवैधानिक अधिकार आहे प्रेम करण्याचा, त्याच्यामुळं घाबरायचं काहीच कारण नसतं. आणि आम्ही तर कुणालाच घाबरत नाही, कारण आमच्या टीममध्ये ॲडव्होकेट आहेत, डॉक्टर्स आहेत, समुपदेशन करणारी लोक आहेत, पत्रकारिता क्षेत्रातली काही मंडळी आहे जे आमच्या या मुवमेंटला वेळोवेळी सपोर्ट करत आलेले आहेत. त्याच्यामुळे आम्ही कुणाला घाबरत नाही. मुळात आम्ही काही चुकीचं करत नाही, आम्ही जे काम करतो ते संविधानाला धरून करतो, संविधानाच्या अधिकारावर आम्ही काम करतो. त्याच्यामुळे चुकीचं काय नाही. आणि आता या 9 वर्षाच्या दरम्यान आता मी तर गेल्या 2 वर्षांपासून या चळवळीसाठी पूर्ण वेळ कार्यकर्ता म्हणून काम करतोय. गेल्या 9 वर्षांपासून आम्ही जरी काम करत असलो तरी मी स्वतः 2 वर्षांपासून पूर्ण वेळ कार्यकर्ता. आणि त्याच्यामध्ये नुकतंच आम्ही मागच्या वर्षी या राईट टू लव्हच्या सगळ्या कामाला एक कायदेशीर चौकटीत बंद करण्यासाठी आम्ही अनहद सोशल फाउंडेशनची स्थापना केली. म्हणजे अनहद सोशल फाउंडेशनच्या अंतर्गत चालणारा हा एक राईट टू लव्ह एक प्रोजेक्ट आहे असं आम्ही जाहीरपणे सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना सांगितलं. त्याच्यामुळे आम्हाला आता आमची एनजीओ फॉर्म झालेली आहे, त्याच्यामुळे आम्ही कुणाला घाबरत नाही. आणि खरं सांगायचं तर आता घरच्यांना पण त्याची सगळी कल्पना असते कामाची. माझे आई वडील असतील, माझी पत्नी असेल, या सगळ्यांना, माझी पत्नी पण या कामामध्ये वेळोवेळी मला मदत करत असते. आपण ज्यावेळेस म्हणतो की प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं, तर प्रेम कोणाचं सेम नसतं. प्रत्येकाची लव्ह स्टोरी, प्रत्येकाचं प्रेम प्रकरण हे वेगवेगळं असतं आणि प्रत्येकाच्या प्रेमामध्ये काहीतरी रिस्क असते. आणि विरोध असला की मग त्या जोडप्यांच्या सुरक्षेला धोका निर्माण होईल अशी पण सिच्युएशन तयार होते. त्याच्यामुळं ज्यावेळेस जोडपे आमच्याकडे येतात त्यावेळेस आम्ही तर त्यांना मदत करतोच, पण भारतासारख्या ठिकाणी अशा बऱ्याच ठिकाणी प्रेम केलं, प्रेम विवाह केला, जाती वेगळ्या होत्या, धर्म वेगळे होते, म्हणून पालकांनी त्यांचे खून केलेले आहेत, ज्याला आपण भारतामध्ये ऑनर किलिंग म्हणतो. पण हे प्रतिष्ठेसाठी कोणाला तरी मारून टाकणं, खरं तर या शब्दालाच आमचा विरोध आहे. ऑनर म्हणजे प्रतिष्ठा वगैरे काय नसतं. आपल्या भारतात फक्त तो शब्द प्रचलित झालाय की ऑनर किलिंग, पण आम्ही त्या शब्दाला विरोधच करतो. राईट टू लव्हचं काम बघितलं तर फक्त आम्हाला असं म्हणतात की लग्न लावून देणं हेच फक्त आमचं काम आहे, तर असं काही नाही. फक्त लग्न लावून देणं आमचं काम नाही. लग्नाच्या पूर्वतयारीपासून प्रेम करणारी जोडपी आमच्याकडे येतात, तिथपासून त्यांचं लग्न करून दिल्यानंतर त्यांची सुरक्षेची जबाबदारी सुद्धा आम्ही काही प्रमाणात घेतो. त्यांना सुरक्षित कुठं ठेवता येईल, कुठं ते सुरक्षित राहता येतील, मित्रमंडळींच्या माध्यमातून त्यांना सुरक्षित ठिकाणी ठेवणं हे देखील आम्ही काम करतो. आणि आता आपण नुकतंच बघितलं तर सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार राज्य सरकारने सुद्धा परिपत्र काढलेलं आहे आणि सांगितलेलं आहे की प्रेम करणाऱ्या जोडप्यांची सुरक्षा करणं हे राज्य सरकारांचं काम आहे. त्याच्यानुसार आता गव्हर्नमेंट तर जी काही आंतरजातीय विवाह करणारी जी जोडपी आहे त्यांच्यासाठी सुरक्षागृह सुद्धा उभारणार आहेत आणि ते काम तात्काळपणे सरकारने सुरू केलं पाहिजे अशी देखील आमची मागणी आहे. कारण की हे 1 किंवा 2 जोडप्यांचा प्रश्न नाही, तर महाराष्ट्रामधल्या देशामधल्या असंख्य जोडप्यांचा प्रश्न आहे की लग्न झाल्यानंतर यांच्या सुरक्षेचा मुद्दा आयरणीवर येतो. आणि आपण बघतोच की काही प्रमाणात भारतासारख्या ठिकाणी खून पण झालेले आहेत त्यांचे. त्याच्यामुळं अशी सुरक्षागृह प्रत्येक राज्य सरकारनी उभारली पाहिजेत. आपण जर बघितलं तर पंजाब आणि हरियाणा सारख्या ठिकाणी सुरुवातीपासून आता सुप्रीम कोर्टाने सांगितलं की सुरक्षागृह पाहिजेत म्हणून, पण सेफ हाऊसेस हरियाणा सारख्या ठिकाणी त्यातल्या तत्कालीन गव्हर्नमेंटनी सुप्रीम कोर्टाच्या आदेशाच्या आधी तिथं चालू केलेले आहेत. महाराष्ट्रात देखील अशी लवकरात लवकर सुरक्षागृह उभारली गेली पाहिजेत अशी आमची मागणी आहे. आता हे ज्यावेळेस सुरक्षागृह उभारली जाणार आहेत त्यावेळेस त्या सुरक्षागृहांमध्ये 1 वर्षभर 6 महिने ते जोडपे तिथं सुरक्षित राहू शकतील
आणि त्यांचं अल्पदरामध्ये त्यांची खाण्याची देखील त्या ठिकाणी सुरुवात होईल. माहित नाही, आम्ही तर असं म्हणतोय की त्या ठिकाणी सगळे मोफत हे गव्हर्नमेंटने केलं पाहिजे, पण असंही आमच्या कानावर आलं की ते अल्पदरामध्ये ते सगळं गव्हर्नमेंट करण्याच्या विचारात आहे की हे खरं तर मोफतच करायला पाहिजे. कारण की ज्यावेळेस ही जोडप आपलं घर सोडून लग्न करतात, प्रेम करतात, आणि ज्यावेळेस यांना घरातून विरोध होतो त्यावेळेस ह्या जोडप्यांनी त्यांचा परिवार तुटलेला असतो, त्यांचे नातेवाईक तुटलेले असतात, त्यांना साथ देणारे फक्त राईट टू लव्हच नाही तर काही मोजके त्यांचे मित्रमंडळी देखील असतात. परंतु ती मित्रमंडळी किती दिवस त्यांचा सांभाळ करणार आहेत? पण हे गव्हर्नमेंटचं काम आहे. अशा जोडप्यांनी नक्की जायचं कुठं, थांबायचं कुठं? तर ही सुरक्षागृह ज्यावेळेस उभा राहतील प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी, त्यावेळेस या सुरक्षागृहाची जी काही योजना असेल त्या जोडप्यांना वर्षभर ठेवून घेणं, त्यांच्या खाण्याची सोय करून देणं, आणि प्रसंगी या जोडप्यांच्या रोजगारासाठी सुद्धा सरकारने प्रयत्न करावेत असंही आमचं म्हणणं आहे. कारण लग्न झाल्यानंतर आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय विवाह केल्यानंतर समाज त्यांना लवकर स्वीकारत नाही, आणि हे लवकर त्यांना स्वीकारलं गेलं पाहिजे यासाठी सरकारने सुद्धा पुढाकार घेतले पाहिजेत. प्रेम ही नैसर्गिक भावना आहे. जगामध्ये असा तुम्हाला एकही व्यक्ती सापडणार नाही की त्यांनी कधी आयुष्यात प्रेम केलं नाही. म्हणजे मी ते रॉमॅन्टिसिझमच्या दृष्टीने पण नाही म्हणत की प्रेम ही भावनाच इतकी निखळा आणि व्यापक आहे. तर या प्रेमासारख्या गोष्टीला पण आपल्या देशामध्ये तर त्या एका जातीच्या धर्माच्या चौकटीत बंद करण्याचं काम इथल्या संस्कृतीच्या नावाखाली इथल्या तथाकथित जे काही लोक आहेत, ज्या वेगवेगळ्या संस्था संघटना आहेत, ते एका चौकटीत बंदिस्त करण्याचं काम करतात. मुळात या जे विरोध करतात त्यांची पण लग्न झालेले आहेत, ते पण त्यांच्या बायकोवर प्रेम करतात. परंतु असं काही समाजात झालं की फार काहीतरी वेगळं घडतंय, हे खूप संस्कृतीच्या विरोधात आहे, हे खूप संविधानाच्या विरोधात आहे, असा काहीतरी आवाज उठवला जातो. पण प्रेम ही भावनाच अशी आहे की याला कोणी बंदिस्त करू शकत नाही, याला कोणी संपवू शकत नाही. भारताचा इतिहास जर बघायला गेलं तर पहिल्यापासून आपल्या इकडं जात प्रथा, धर्माचं राजकारण, जातीचं राजकारण हे फार शेकडो वर्षांपासून चालत आलेलं आहे. आपल्या इकडच्या महापुरुषांनी पण त्या त्यावेळेस क्रांतिकारक पावलं उचलले आहेत. बसवेश्वर महाराजांनी 12व्या शतकात आंतरजातीय विवाह करून दिला होता, त्यावेळेस देखील बसवेश्वरांना हे काहीतरी समाजाच्या विरोधात करतायत म्हणून त्यांना विरोध केला होता. कारण आपल्या इकडे जातीची जी मुळं आहेत ती खोलवर रुजलेली आहेत. लोकांच्या मनातून, लोकांच्या डोक्यातून जात ही कन्सेप्ट अजूनपर्यंत गेलेली नाही. बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलं की समाजातील विषमता नष्ट करायची असेल तर आंतरजातीय विवाह होणं गरजेचं आहे. शाहू महाराजांनी देखील आपल्याला तेच सांगितलं, महात्मा गांधीजींनी देखील तेच सांगितलं. आपल्या भारतातल्या महापुरुषांनी आपल्याला एवढे महान विचार दिलेले आहेत, तरी देखील आपल्या भारतातल्या लोकांचे जातीचं जे राक्षस आहे तो डोक्यातून जात नाही. त्याच्यामुळंच या सगळ्या गोष्टींमुळेच हा प्रेमाला विरोध होतो. कारण आपल्या इथं पालकांचा असा समज असतो की आपल्या मुलामुलींनी जातीच्या बाहेर लग्न नाही करायचं, जातीतच लग्न केलं पाहिजे. खरं तर त्या पालकांची मानसिकता ही परंपरेनुसार त्यांच्या डोक्यातून जात नाही. त्याच्यामुळं त्या जातीमुळं, समाजाच्या प्रतिष्ठेमुळे, मान सन्मानामुळे या सगळ्या गोष्टी होतात आणि मुलांना विरोध केला जातो. खरं तर पालकांनी आताच्या काळात हे बघितलं पाहिजे की आपल्या मुलामुलींनी जर जोडीदार भले कुठल्या जाती धर्मातला वेगळा निवडला असेल तर तो कसा आपल्या मुलांसाठी योग्य आहे, त्याचे काही जात धर्म न बघता त्याचे गुणधर्म बघितले गेले पाहिजेत. तो करिअर काय करतोय, नोकरी काय करतोय, हेच देखील बघितलं पाहिजेत. आणि अनेक पालक यासाठी पुढाकार पण घेताना दिसतात आपल्याकडे. परंतु आपल्या मुलामुलींनी आपल्या मनाविरुद्ध लग्न करणं ही गोष्टच पालकांना मुळात खपत नाही. आंतरजातीय आंतरधर्मीय ही गोष्ट तर लांबच आहे, पण आपल्या मुलामुलींनी जर जातीतच प्रेम केलं आणि त्या प्रेम प्रकरणासाठी घरी परमिशन मागितले तर आईवडिलांचा विरोध असतो. की आईवडिलांचं हे स्टेटमेंट असतं की तू एवढे मोठा किंवा मोठी झाली का, तू एवढी शहाणा किंवा शहाणी झाली का की तू आमच्या विरोधात जाऊन लग्न करणार आहे. भले त्यांनी निवडलेला जोडीदार श्रीमंत असला तर पालक जातीचा मुद्दा पुढे करतात, जात सेम असली तर गरीब श्रीमंतीचा मुद्दा पुढे करतात. आम्ही तर एका प्रकरणात बघितलंय की सगळं आहे, जात सेम आहे, गरीब श्रीमंतीच्या काही दरी नाही त्यांच्या प्रेम प्रकरणामध्ये, फक्त भौगोलिकदृष्ट्या ते लांब राहत आहेत. म्हणून एका मुलीच्या वडिलांनी त्यांच्या प्रेम प्रकरणाला विरोध केला. मुलीच्या वडिलांचं हे म्हणणं होतं की तुला आपल्या जिल्ह्यातला किंवा आपल्या भागातलं कोण भेटलं नाही का, की तू एकदम विदर्भ सोडून एकदम पश्चिम महाराष्ट्रातला निवडला, आपलं तिकडं कोण नाही, आपले नातेवाईक नाहीत. तर ह्या देखील समजुती पालकांमध्ये आहे. तर आम्ही तर असं म्हणतो की
पालकांनी आताच्या काळात आपल्या मुलांच्या भवितव्याच्या दृष्टीने विचार केला पाहिजे. त्यांनी निवडलेला जोडीदार त्यांच्यासाठी कसा योग्य आहे ह्याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. आणि मुलांनी देखील आपल्या पालकांना थेट सांगण्याआधी, आपलं प्रकरण थेट सांगण्याआधी आपल्या घरात त्या पद्धतीचं वातावरण निर्माण केलं पाहिजे. आपल्या घरातील एका सदस्यापासून सुरुवात केली पाहिजे आपलं प्रेम प्रकरण सांगायला. आणि हळूहळू आम्ही निवडलेला जोडीदार कसा योग्य आहे, आताच्या काळात हे का गैर नाही, हे घरच्यांना पटवून देण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. आणि जरी आम्ही म्हणतो की जरी तुमच्या पालकांकडून तुम्हाला विरोध होत असेल, तरी तुमच्या जोडप्यांचे अधिकार तुम्हाला संविधानाने दिलेले आहेत. तुम्ही घरच्यांच्या विरोधात जाऊन जरी लग्न केलं तरी त्यात काही चुकीचं नाही असं आम्ही म्हणतो. कारण तुमच्या पालकांनी तुमचं एका ठराविक ह्याच्यापर्यंत त्यांनी त्यांचं आयुष्य जगलेलं आहे, तुम्हाला जन्म दिलेला आहे, तुम्हाला शिकवलेलं आहे, ते म्हणाल तसं तुम्ही शिक्षण घेतलेलं आहे, कपडे घातलेले आहेत, इथपर्यंत सगळं पालकांच्या म्हणण्यानुसार झालेलं आहे. पण मुलामुलींचं ज्यावेळेस ते वय असतं लग्न करण्याचं, त्यावेळेस आई वडील म्हणाल तिथं मुलं मुली लग्न करतात आणि बऱ्याचशा या विवाहांमध्ये अडचणी येतात. आणि तरी देखील आपल्या इकडं असं म्हणतात की सगळ्यात जास्त ब्रेकअप होण्याचं किंवा डिवोर्स होण्याचं प्रमाण जे आहे ते लव्ह मॅरेजमध्ये आहे. तर असा एक कुठला प्रकारचा डेटा नाही. सगळ्यात जास्त भांडणं, सगळ्यात जास्त विरोध, सगळ्यात जास्त घटस्फोटाच्या केसेस ह्या अरेंज मॅरेजमध्ये सुद्धा आहेत. लव्ह मॅरेजमध्ये मी तर म्हणतो की त्यातले त्यात बरं आहे की जे काय भांडणं होतील ते दोघांच्यात होतील, जे काही गैरसमज होतील ते दोघांच्यात होतील, जे काय मिटवून घेणार आहे ते दोघं मिटवून घेतील. काही एक दोन प्रकरणांवरून, भारतात घडलेल्या काही एक दोन प्रकरणांवरून संपूर्ण लव्ह मॅरेजलाच बर्बाद करणं किंवा बदनाम करणं हे खरं तर चुकीचं आहे. अशा प्रकारच्या घटना ह्या काही जरी घडत असतील त्याच्यामुळं संपूर्ण प्रेम करणारी जोडपीच चुकीचं करतात असं निष्कर्ष काढणं खरं तर चुकीचं आहे असं मला वाटतं. आम्ही जसं म्हणतो की प्रेम करण्याचा अधिकार हा प्रत्येक व्यक्तीला आहे, प्रत्येक मुलामुलींना प्रेम करण्याचा अधिकार आहे. आणि त्या अधिकारानुसार जर तुम्ही प्रेम करू शकता तर तुम्ही लग्नही करू शकता, कुठल्या जाती धर्मात लग्न करू शकता. परंतु प्रेमात पडल्यानंतर किंवा पडायच्या आधी, आता प्रेमात कधी पडायचं वगैरे ते काय आपण ठरवू शकत नाही, पण प्रेमात पडल्यानंतर जर तुम्ही लग्नाच्या प्रोसेसपर्यंत जाताय तर तुम्ही निवडलेला जोडीदार कसा तुमच्यासाठी योग्य आहे याची चाचपणी केली पाहिजे. दोघांनाही, मुलांनी आणि मुलींनी पण चाचपणी केली पाहिजे की आपण लग्नाच्या डिसिजनपर्यंत गेलो तर कुठल्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, कुठल्या गोष्टी अवॉइड केल्या पाहिजेत, ह्या गोष्टी सगळ्या बघितल्या पाहिजेत. आज जसं आम्ही जोडप्यांना सांगतो, जर तुम्ही लग्न करणार आहे तर तुमच्याकडं फ्युचर प्लॅनिंग काय आहे तुमचं, तुम्ही दोघं नोकरीला आहात, लग्न झाल्यानंतर तुमच्या हेल्थ पॉलिसी काढल्या पाहिजेत, तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे, ज्या काही सगळ्या गोष्टी आहेत एकमेकांना समजून घेतलं पाहिजे, एकमेकांचा आदर केला पाहिजे, एकमेकांचा सन्मान केला पाहिजे, एकमेकांच्या जाती धर्माबद्दल आदर ठेवला पाहिजे, तरच तुम्ही सुखाने संसार करू शकता. हे आम्ही त्यांना वेळोवेळी सांगण्याचा प्रयत्न करतो आणि तरच तुम्ही सुखाने राहू शकता. आणि आपण अशी प्रकरणं बघितलेत, आमच्याकडे अशी प्रकरणं आलेली आहेत की काहीतरी प्रेमात पडल्यानंतर कालांतराने कळतं की आपण निवडलेला व्यक्ती किंवा आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्याचं ऑलरेडी काहीतरी चालू आहे, ऑलरेडी लग्न झालेलं आहे. अशी सुद्धा फसवणूक करणारी लोक आहेत आपल्या इकडं. तर ह्या गोष्टीसाठी आपली फसवणूक कुणाकडून होऊ नये याची सुद्धा काळजी घेतली पाहिजे. पुण्यातलंच एक प्रकरण आहे की त्या मुलाचं आणि मुलीचं प्रेम झालं, ती मुलगी गावाकडून पुण्यात आली होती, जी पोलीस भरतीची तयारी करण्यासाठी पुण्यात आली होती आणि तिचं एका ठिकाणी पार्ट टाइम जॉब करताना एका मुलाबरोबर प्रेम संबंध जुळले. त्या मुलाने तिला प्रेमाची प्रलोभनं दिली, काहीतरी फसवणूक केली तिची आणि तिला नकळतपणे काही गोष्टी, त्याला आपण म्हणतो इमोशनल ब्लॅकमेल करून तिच्या सोबत लग्न केलं. आता हे लग्न म्हणजे तिचे काय कुठल्या मुलीचे हातपाय बांधून नाही केले, पण त्या पद्धतीने तिला ट्रीट केलं गेलं. आणि लग्न झाल्यानंतर त्या मुलाने त्या मुलीची जात पण त्या मुलाच्या जातीसारखी लावली आणि कालांतराने असं कळलं तो मुलगा त्या मुलीला त्रास द्यायला लागल्यानंतर ती मुलगी माझ्याकडे आली. माझ्याकडे ज्यावेळेस प्रकरण आलं त्यावेळेस मी म्हटलं की आता लग्न तर झालंय, आता डिवोर्स झाल्याशिवाय तुम्हाला वेगळं होता येणार नाही, पण वेगळं होण्यासाठी आम्हाला कोर्टातच जावं लागणार. कोर्टात ज्यावेळेस आम्ही गेलो आणि आम्ही ज्यावेळेस वकिलांना म्हणलं, ही मुलगी म्हणते की या मुलाची पार्श्वभूमी, तो गुंडांसारखा वागतो, तो धमक्या देतो, तो मारण्याच्या धमक्या देतो, तो मारतो. खरं तर ह्या दोघांनी संसार 2-3 महिने पण केलेला नाही, एकत्र राहिलेलेच नाही, फक्त घरच्यांना दाखवण्यासाठी या मुलांनी त्या मुलीबरोबर लग्न केलं होतं. ही पण भावनेच्या भरात जाऊन तिने लग्न केलं होतं. त्या मुलाचं रेकॉर्ड ज्यावेळेस चेक केलं गेलं त्यावेळेस त्या मुलाच्या नावावर बलात्कारासारखे गुन्हे आढळले. म्हणजे एवढा गुन्हेगारी प्रवृत्तीचा तो मुलगा सापडला.
तर त्याच्यामुळं मुलींना देखील आमचं वेळोवेळी हेच सांगणं असतं की प्रेम केल्यानंतर तुम्ही ज्या व्यक्तीवर प्रेम करताय त्याची सगळी पार्श्वभूमी तुम्हाला माहीत पाहिजे. तो राहतो कुठं, त्याच्या कुटुंबात किती सदस्य आहेत, त्याच्या घराचे फॅमिली बॅकग्राऊंड काय आहे, शेती जमिनी आहेत का, गरीब श्रीमंती, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत असू द्या. भले प्रेमामध्ये गरीब श्रीमंती तुम्ही बघू नका, पण मुलाचं संपूर्ण फॅमिली बॅकग्राऊंड तुम्हाला माहीत पाहिजे. तो कुठं नोकरी करतो, त्याला पेमेंट किती, ह्या सगळ्या गोष्टीची खात्री करा, त्यानंतरच तुम्ही त्याच्याबरोबर लग्न करण्याचा डिसिजन घ्या. लग्न ही अशी गोष्ट आहे की तुम्हाला आयुष्यभर तुम्हाला त्या गोष्टीचा पश्चाताप होऊ शकतो कालांतराने जर चूक झाली तर. त्याच्यामुळं करताना त्या सगळ्या गोष्टीची पूर्तता करूनच तुम्ही लग्न करण्याचा प्रयत्न करा. जर काय अडचणी असतील तर राईट टू लव्हचे जे काउन्सिलिंग करणारे लोक आहेत ते सुद्धा तुम्हाला मदत करू शकतात. आमच्याकडे लीगल टीम आहे, ॲडव्होकेट आहे, ते सुद्धा अशा जोडप्यांसाठी मदत करू शकतात. आम्ही फक्त ही मुवमेंट चालवतोय लेक, परंतु प्रत्येक व्यक्तीचं स्वतःहून ते काम आहे की त्यांनी ती खातरजमा केली पाहिजे प्रेमात पडल्यानंतर. तर या प्रत्येकाच्या प्रेम प्रकरणांमध्ये विरोध हा ठरलेलाच असतो. त्याच्यामुळं सहजासहजी कुणाचं प्रेम प्रकरण असं लग्न होऊन सुरळीत पार पडत नाही, काहीतरी विरोध असतोच. एक मला प्रकरण आठवतंय की मी आणि माझी पत्नी पहाटे 6 वाजता आम्ही एका जोडप्यांचं लग्न लावलं होतं. ते जोडपं महिनाभरापासून आमच्या कॉन्टॅक्टमध्ये होतं. विशेष वाटेल तुम्हाला की दोघंही MD होते, म्हणजे दोघंही मेडिकल फील्डमधले चांगली डिग्री समजली जाती MD असणं म्हणजे, आणि मोठ्या हॉस्पिटलला हे काम करणारे दोघंही डॉक्टर होते. फक्त दोघांच्या जाती वेगळ्या म्हणून घरातून विरोध होता. तर अशा जोडप्यांचं आम्ही लग्न लावलं होतं आणि ह्या जोडप्याचं लग्न लावल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की मुलाच्या घरून जे काही आपण म्हणतो की प्रेम हे राजकीय असतं काही प्रमाणात, तर ह्या प्रेम प्रकरणांमध्ये राजकीय हस्तक्षेप हा ठरलेलाच असतो. मुलीच्या घरून किंवा मुलाच्या घरून जर विरोध होत असेल तर ही लोक कुणाचा वापर करतात, हे राजकीय पुढारी असतील, संबंधित आपल्या भागातले जे काही लोकप्रतिनिधी असतील, ह्या लोकांचा वापर करतात आणि प्रेशर आणण्याचं काम करतात. तर अशा लोकांचा विरोध खूप मोठ्या प्रमाणावर होईल असं आम्हाला वाटलं होतं, पण तसं काही झालं नाही कारण दोघेही संज्ञान होते. आणि अशा असंख्य प्रकरणात गेल्या 9 वर्षात आम्ही हँडल केलेली. एका प्रेम प्रकरणात ते जोडपं नाशिक सारख्या ठिकाणावरून पुण्यात आलं, आम्ही त्यांचं पुण्यामध्ये लग्न लावलं. हिंदू मुस्लिम लग्न होतं ते. पुण्यातल्या काही सामाजिक चळवळींमध्ये काम करणारे सिनियर सामाजिक कार्यकर्ते आहेत, त्यांचं मी नाव घेईल की शमसुद्दीन तांबोळींसारखे कार्यकर्ते आहेत. त्या कार्यकर्त्यांना आम्ही सोबत घेऊन त्या जोडप्यांचं लग्न लावलं. असं वाटलं की त्या जोडप्यांच्या लग्नाला खूप विरोध होऊ शकतो, पण ते जोडपं भारताच्या बाहेर सेट झाले आता आणि ते खूप आनंदाने आणि सुखाने त्यांचा सगळा संसार चालू आहे.